राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत मात्र त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजूनही कायद्याच्या कचाट्यात आहे ओबीसी आरक्षणाबाबतचा इम्पेरिकल डाटा बांठिया समितीकडून आज राज्य शासनाला सादर करण्यात आला आयोगाचे अध्यक्ष माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी मुख्य सचिव मोनू श्रीवास्तव यांच्याकडं हा डाटा दिला ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर बारा जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय खंडपीठापुढं सुनावणी होणार आहे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा काजदाच्या कचाट्यात सापडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं शासनाला ट्रिपल टेस्ट करण्यास सांगितली होती त्यामध्ये राज्यातील ओबीसी समाजाची संख्या आणि त्यांची सामाजिक आर्थिक सद्यस्थिती यावर भर देण्यात आहे यासंबंधीचा इम्पेरिकल डाटा तयार करण्यासाठी राज्य शासनानं माजी मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली या समितीनं तयार केलेला इम्पेरिकल डाटा राज्य शासनाला सादर करण्यात आला मुख्य सचिव मुनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडा हा अहवाल देण्यात आला असून तो मध्य प्रदेशच्या धर्तीवर तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं